जय हिंद फूड बँकेच्या वतीने अंध विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. लुई बेल संस्था आणि जय हिंद फूड बँकेच्या संयुक्त विद्यमानं बोली मंगल कार्यालयात अंध विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी उद्योजक केतन शहा, सुदर्शन कुरापाटी, पेंटप्पा गड्डम, अंबादास बिंगे, जय हिंद फूड बँकेचे संस्थापक अध्यक्ष सतीश तमशेट्टी, उपाध्यक्ष विक्रमसिंह बायस, सुधीर तमशेट्टी, शुभम बल्ला, प्रवीण एमूल, शेखर तमशेट्टी, अविनाश हंसाटे, रोहित गदगे, योगी वळसंगे, विनय गांगजी, विशाल तमशेट्टी, सिद्धाराम तमशेट्टी, योगेश तमशेट्टी, राहुल तमशेट्टी, भैया धोत्रे, यासिन बागवान, संतोष देशमुख, सूरज सोनटक्के यांच्यासह जय हिंद फूड बँकेचे सदस्य उपस्थित होते. आणि तुझं मत सगळ्यांनी तोडून घेता तोडून घेता तुला काही कसं वाटत नाही. ते म्हणते की बाबा माझं मत किती चोरून घेऊन दे, पण माझी मत बनवण्याची कला कोणी चोरून घेऊ शकत. अशी ही कला ह्या सर्वांजवळ आहे. त्यामुळं मला असं वाटत की हे यांची काही अवेअरनेस व्हावी होणार नाही. आपल्या कोल्हापुरात मुरळगाव म्हणजे फक्त टेक्सटाईल असं सगळ्यांना अनेक कॉम्प्युटर संस्थांमध्ये आहेत, पण अंधश्रद्धेबाबतीत आणि आपल्या अंधशाळेबाबतीत आपल्या लोकांना फार म्हणजे माहिती नाही आहे. आणि अंध विद्यार्थी काय करतात हे समाजाला समजायला समजायला पाहिजे. असं का म्हणतो म्हणजे माझे वडील पण अंध होते लहानपणी, त्यांना 7 वर्षाच्या अर्थाच्या डोळे गेले होते, पण त्यातलं एवढं स्मरणशक्ती चांगलं होतं, त्यांनी स्वतः गाणे म्हणायचे आणि भजन करायचे.